ए पाठीमागे जी लेकर आहेत ना, उठाफट करून इकडे या, इथं समोर या माझ्या, उठा ते सगळी गँग. ए लवकर उठ रे, चाल चाट करून इकडे चाल लवकर. काय साखर पुड्याला आलाय माझ्या? हा चाल इकडे लवकर. हा काय अर्धी इकडे या, इकडे या, चाल रे लवकर, बरोबर चाल लवकर. हा ए गेट मध्ये काय वाजंत्री आहेत काय? ते गेट मधले आत या रे चाट करून. हा चाल लवकर, चाल लवकर, चाल बर 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 बर. हा या रे पुढं बस, बस पुढं बसून घे, इकडे आत काय आली तरी चालतेत, चल रे लवकर. हा आता कस चला. लाखोंच्या गर्दीनं आलेल्या पालकांना अगोदर माझा मानाचा मुजरा. किती गर्दी होते पालकांची ना. चला ओके. हा तू जरा बसून घे किंवा काहीतर कर तुझं लवकर. हा आता कस ओके ठीक आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद शाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक, छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासु, जिज्ञासु, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई. कमवानी शिका, कमवानी शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाची माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगेबाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला भारत माता के. चला व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. सुरुवातीलाच सांगतो हे व्याख्यान नाही, व्याख्यान घेण्यासाठी मी आलो नाही, तर व्याख्यानाच्या पलीकडे एक परिवर्तन असतं आणि त्या परिवर्तनासाठी मी आलेलो आहे. तुमच्या आयुष्यातला एक तास, या एका तासामध्ये तुमच्या आयुष्याचं परिवर्तन होणार आहे. मी छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं, मी आऊजी जाऊचं नाव घेतलं, मी माझ्या संभाजी राजांचं नाव घेतलं, मी माझ्या तुकोबारायांचं नाव घेतलं, मी माझ्या गाडगे बाबांचं नाव घेतलं. लक्षात घ्या, या महापुरुषांनी काय केलं तर तुमच्या आमच्यासाठी विचाराचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घात, म्हणून आज आपण इथं ताट मानन बसलेलो आहोत. लक्षात घ्या, यांनी आम्हाला दिलं, भरभरून दिलं, भरभरून दिलं, आणि ती ती लक्षात घ्या, कृतज्ञता कुठंतर व्यक्त करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून माझ्या भगिनीनो, माझ्या इथं जमलेल्या समस्त पालकांनो, जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगा बसून झाला पाहिजे. तुमच्या आयुष्यातला मी एक तास घेणार आहे, पण या एका तासामध्ये तुमच्या आयुष्याचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि म्हणूनच हा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगा बसून झाला पाहिजे. भारत मातेचा जय घोष अंतरंगा बसून झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार अगदी अंतरंगा बसून झाला पाहिजे. भगवंत
भगवंताने आपल्याला दोन हात दिलेले आहेत, या दोन हाताच्या दोन मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार आतून करायचा आहे. लक्षात घ्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. नजरेमध्ये वाघाची जरब असली पाहिजे, लक्षात घ्या, नजरेमध्ये वाघिणीची जरब असली पाहिजे. आणि आज जे काही मी सांगतोय ते फक्त कानापर्यंत नाही तर मनापर्यंत, मनाच्या खोल अंतरंगापर्यंत प्रत्येक विचार घेऊन जायचा आहे. कारण तुमच्या काळजावरती आज पेरणार आहे मी छत्रपती शिवाजी राजा, तुमच्या काळजावरती मी पेरणार आहे एक आमचा बाप. लक्षात घ्या, तो बाप आज घरी घेऊन जायचा आहे. आणि म्हणून जयघोष कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. चला दोन हाताच्या मोठी आपल्या खांद्याजवळ घ्या प्रत्येक. ए लई शायनिंग मारायचं ना, जरा हात खाली घ्या लेकीनो, एक मिनिटात यांना सांगतो मी कोण आहे. ऐक रे, 20 वर्ष या विचार मंचाला दिलेत मी. किती वर्ष? 20 वर्ष सेवा केलेली आहे या विचार मंचाची. आणि 20 वर्ष सेवा केल्यानंतर आपल्या जिभेवर आलेली आहे वाचासिद्धी. वाचासिद्धीचा अर्थ काय आहे? ए ज्ञानोबा माऊलींनी कर्मयोगामध्ये 3र्या अध्यायात लिहून ठेवलेला आहे. ए ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी होईल. म्हणजे जे कार्य या राष्ट्राचं असो मानवतेचं असो, जे अंतरंगापासून जो करतो त्याला वाचासिद्धी येते. लक्षात घ्या, आणि तशी वाचासिद्धी मला आलेली आहे. वाचासिद्धीचा अर्थ असा आहे, मी जर एखाद्याला आशीर्वाद दिला, जर मी म्हणालो तुझं कल्याण होणार, आई शपथ त्या माणसाचं कल्याणच होतंय, कल्याण. आणि जर का एखाद्याला मी शाप दिला, लागला म्हणून समजायचा. आणि तुमच्यासाठी आजचा शाप असा आहे, जो अंतरंगापासून जय जयकार करणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल, एक तासात ते घामानं भिजल, 1.5 तासात डॉक्टर म्हणेल ह्याचा काय उपयोग नाही घरला घेऊन जावा, मला मिळालेला गुच्छ त्याला घालणार आणि मी परभणीला पुढे निघून जाणार कार्यक्रमाला. येणारा गणपती तू बघत नाहीस बघ. आणि ज्याचा मोबाईल वाजल 15 मिनिटात त्याचा कार्यक्रम आवरला. लिहून घ्यायचं, इथं शायनिंग कुणी मारायचं नाही. मोबाईल आला, आलो की ग, थांब ग, लय चांगलाय ग, लय माणूस बंगलाय लागलाय ग, आलोच की ग. मग ती म्हणणार अरे दूध आणाय पाठवलं तर कुठं गेलायस, थांब की ग, आलो ग. नाही चालायचं, हा मोबाईल पेटवायचा तिकडं जाळायचा. ए पालक बसलेली मोदळ तुमच्यासाठी आहे. चला आता घ्या हात, इथं आहे मातानं घ्या गा, आता हात घ्या. गरम वगैरे काय म्हणाय, पोरानं उन्हात बसायचं काय नाही, तगडी पोरा आहे बस तू का खाली. हा चला, हा बोला बोला, भारत माता के, छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज. ही ऊर्जा मला आता 1 तास पाहिजे, ही ऊर्जा घेऊन जायचंय. आलेले पालक सगळं घरी उड्या मारत जायचं का तुम्ही, ए माता ना या असं करत जायचं घरात. हा घरी गेला नवरा पुढा लागे म्हणायचा, चल बाजू हट हवा आणि द्या म्हणायचं. आज गेलो होतो मला बाप समजला, या असं करत जायचं. आल्यावर धावून आल्यावर हट राष्ट्र गाडवायचा, इथं चेहरा कसा वटवागळ्यासारखं करून बसलायचा, चेहरा हसला बाया. इकडचे सगळे पुरुष मंडळी तुम्ही पण घरला आयटीत जायचं असं मस्त असं जायचं. काय सांगतोय, कारण का आज लेकरू लेकरू घडलं पाहिजे. ए मी काय सांगतो बघा, आमच्या राष्ट्राला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे.